नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। अद्वैत हा कलासाठी गादी घेऊन येतो, परंतु तेथे रजनी ही आनंदला सांगत असते की अरे तू जा आणि लगेच कलासाठी गादी घेऊन ये, कारण कलाची पाट आणि कंबर खूप दुखते। कला तेथे बसलेलीच असते आपल्या कमरेला हात लावून आणि अद्वैतेत सरोपगून ती गादी परत तो गाडीमध्ये ठेवतो आणि आतमध्ये येऊन रजनीला म्हणतो की काय ग काकी, काय झाले, कसले तू डिस्कशन करते। तेव्हा का रजनी सांगू लागते की अरे अद्वैत, कलाला पाठदुखी आणि कंबरदुखीचा जास्त त्रास होतो, तो त्रास आता जास्त वाढतच चाललेला आहे, म्हणून मी तिला सांगितलं की जरा आडवी लोळ, म्हणजे त्याने तुला आणखीन आराम वाटेल आणि आराम केला तरच तिला बरे वाटेल। म्हणून मी आनंदला सांगत होते की जा आणि लगेच नवीन गादी घेऊन ये। तर अद्वैत लगेच म्हणतो की कशाला, तर रजनी म्हणते की अरे कशाला म्हणजे काय, अरे तिच्या अंथरुणाची काय अवस्था झाली हे तर तुला माहिती असेल। अद्वैत म्हणतो की त्यात काय इतके, आतापर्यंत अथरून तर सुकले असेल, नाही का आनंद? आणि अंजूला विचारतो की अंजू तू बघितलेस का, सुकले ना? तेव्हा अंजू म्हणते की नाही साहेब, नाही सुकले अजून। तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नसेल, परंतु ती जिथे राहते तिथे एक गादी तर आहेच ऑलरेडी। तेव्हा कला म्हणते की हो आहे ना गादी, पण ती गादी कशी आहे हे तुला माहीत नसेल। त्या गादीवर जर मी आडवी झोपले तर माझे दुखणे हे सोडच आणखीन भलतेच होऊन बसेल। त्या गादीच्या कापसाच्या सर्व गाठी झाल्यात, तर अद्वैत म्हणतो की गाठी झाल्यात मग एवढे काय, त्यात नखरे करू नकोस। मला नाही वाटत की त्याने एवढा काही प्रॉब्लेम होईल। म्हणून रजनी म्हणते की अरे असं काय म्हणतोस, तिला पग तिच्याकडे, तिला किती त्रास होतो ते, आणि अशा अवस्थेत ती फक्त सोप्यावर किंवा सतरंजीवर जर झोपली तर तिचा आणखीन त्रास वाढेल। तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम जाऊन द्या, त्याला स्वतःपुढे दुसरे कोणी दिसेल तेव्हा ना। अद्वैत म्हणतो की तोंडाला येईन ते बोलू नको, एकतर इतक्या कष्टाने ती गादी घेऊन आलो असे त्याला म्हणायचे असते, परंतु तो लगेच शांत होतो। तेव्हा कला रागाने म्हणते की इतके सगळे होऊन सुद्धा त्याला स्वतःचेच कष्ट महत्वाचे वाटतात, आणि कला म्हणते की काय रे असे काय कष्ट केलेस तू। तेव्हा रजनी म्हणते की अरे थांबा, शांत व्हा नका तुम्ही दोघे भांडू। आणि रजनी आनंदला म्हणते की तू जा आणि तुला जे काम सांगितलेले आहे ते तू कर। तर अद्वैत लगेच आनंदला थांबण्यासाठी सांगतो आणि तो आपला मोबाईल काढून म्हणतो की मी एक काम करतो, मी ऑनलाईन चेक करतो। मोबाईल मध्ये बघून लगेच म्हणतो की बापरे, एका साध्या गादीचे 1500 रुपये। कला म्हणते की जाऊन देन चांदेकर, तुझ्यासारखा चिकट आणि कंजूस माणूस मी माझ्या आयुष्यात नाही बघितला। सोने हिऱ्याचे व्यापारी तुम्ही आणि साधी 1500 गादी तुला इतकी महाग वाटते, असून दे तू कशाला माझ्यासाठी पैसे खर्च करतो, काही गरज नाही त्याची, माझे पैसे मी देते। आणि ती आनंदला म्हणते की आनंद दादा, तुम्ही माझ्यासाठी चांगली गादी घेऊन या, मी पैसे देते। तेव्हा अद्वैत लगेच आनंदला म्हणतो की थांब आनंद, तू हे असे किरकोळ काम करू बसू नको, तुला माझ्यासाठी इकडे एक काम आहे, म्हणून तो आनंदला बाहेर घेऊन जातो। रजनी अद्वैतला आवाज देत असते, परंतु अद्वैत काही ऐकून नाही। रजनी म्हणते की असा कसा हा मुलगा, तर कला सुद्धा विचार करते की खरंच किती आगाऊ आहे, माझ्याविषयी थोडी सुद्धा किंमत त्याच्या मनात नाही। स्वयंपाक झाल्यानंतर मीच जाते आणि गादी घेऊन येते, आणि कलाला खूप त्रास होत असतो, ती तेथेच खाली म्हणजे असे टेकून बसते। त्यानंतर इकडे नैना मस्त बेडवर मोबाईल पाहत बसलेली असते, तेवढ्यात राहुल येतो। राहुलला हे सर्व बघून खूप राग येतो आणि तो लगेच नैनाला म्हणतो की हे बघ नैना, तू दिवसभर अशी माझ्या बेडवर नाही झोपू शकत, उठ अगोदर। तेव्हा नैना ही नाटकी लगेच नाटक करते आणि आई ग मम्मा खूप पोट दुखते राहुलचा शर्ट धरते आणि खाली टेकतच बसते की राहुल माझं खरंच खूप पोट दुखते। तेव्हा राहुल म्हणतो की उठ नैना, बेडवर बस। तर नैना म्हणते की नाही नको, तसाही तो तुझाच बेड आहे, तू आरामात बस तुझ्या बेडवर, मी येते खालीच बसते आणि जोरात आई ग असे नाटक करू लागते। तेव्हा राहुल नैनाजवळ खाली बसतो आणि नैना खूप त्रास होतो का असे विचारतो। नैना म्हणते की हो ना रे। राहुल म्हणतो की मग चल आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया, तर नैना म्हणते की नाही नको रे, डॉक्टर काय करणार, मी थोडा वेळ आराम करते मग बरे वाटेल। राहुल म्हणतो की अगं असे कसे, तू कुठलेही दुःख असे अंगावर काढलेले मला नाही आवडणार, म्हणून तो नैनाला डॉक्टरांकडे येण्यासाठी आग्रह करतो। तर नैना ऐकत नसते, डॉक्टरांकडे जाण्याची काही गरज नाही कारण ह्या अशा अवस्थेत थोडेसे दुखत असते, नॉर्मल आहे, डोंट वरी, मी आराम करते। आणि नाटक करत ती पुन्हा बेडवर बसते आणि मी ओके आहे असे राहुलला दाखवते। राहुल विचार करतो की नाटकी बाई एक नंबरची, प्रेग्नन्सीच्या नावाखाली इला फक्त आराम करायचा असतो आणि हे सर्व नाटक। तेव्हा नैना सुद्धा मनात विचार करते की राहुल मी सुद्धा नावाची नैना आहेस, तू कितीही माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी नाही जाऊन देणार।
तर इकडे अद्वैत रूममध्ये येतो आणि विचार करतो की नशीब मी वेळेवर आलो नाहीतर तो आनंद गादी आणण्यासाठी निघून गेला असता, पण आता यापुढे काय करायचे. मग ती गादी आता घरात कशी आणायची याचा तो विचार करतो. आणि जर गादी आणताना कुणी बघितले तर आणखी नवीन गोंधळ तर नकोयच. त्या आत्याहगावचे तोंड तर मला लवकरात लवकर बंद तर करायचेच. त्यानंतर इकडे रोहिणी सुद्धा ही कलावर रागवलेली असते आणि मनात म्हणते की त्या कलाला प्रत्येक वेळीस मध्ये यायचेच असते आणि प्रत्येक वेळीस तिचे तोंड खुपसायचे असते. तेवढ्यात तिथे राहुल येतो आणि रोहिणीला म्हणतो की हे बघ ती नैना दिवसभर बेडवर लोळतच बसलेली असते. दररोज एक एक नाटकं, आज काय पोट दुखते, मळमळते, काही ना काही कारणं तिच्याकडे असतातच. मला पीव्हीसीच राहिलेली नाही काही. तर रोहिणी म्हणते की हे सर्व तूच केले तुझ्या मनाप्रमाणे आणि हे पग हा फक्त टेलर आहे, पुढे पगतच राहा आणखी अडकत जाशील. राहुल म्हणतो की मम्मा आणखीन घाबरू नकोस, एकतर अगोदरच वैतागलो. रोहिणी म्हणते की अरे मी तुला अगोदरच सांगितले होते की असे काहीतरी कर की ती लग्नाला पोहोचलीच नाही पाहिजे. एवढी साधी गोष्ट सुद्धा तुला जमली नाही. तर राहुल म्हणतो की मला कुठे माहिती कला आणि अद्वैत लास्ट मोमेंटला तिला इथे आणून उभे करतील. मम्मा यापुढे आपण असे काहीतरी करावे लागेल की नैना स्वतःहून हे घर सोडेल नाहीतर सरोज मामी तिला या घरातून बाहेर काढेल. रोहिणी म्हणते की एक्झॅक्टली अगदी असेच आपल्याला करायचे. त्या नैनाला जर आपल्या आयुष्यातून बाहेर काढायचे असेल तर असे काहीतरी करूयात. डॅड स्वतःच तिला घराबाहेर काढतील किंवा तिच्या घरचे तिला घेऊन जातील. त्यानंतर इकडे अद्वैत ती गादी आता घरात आणता येईल असा त्याचा विचार चालू असतो, कारण प्रत्येक जण आता त्याच्या रूममध्ये गेले असतील. त्यामुळे मी आता पटकन जातो आणि गादी आतमध्ये घेऊन येतो म्हणून अद्वैत लगेच बाहेर येतो. तर कला इकडे विचार करत असते की आता सर्व काम तर झाले आणि जेवायला सुद्धा अजून थोडासा वेळ आहे, त्यामुळे मीच जाते आणि गादी घेऊन येते असा ती विचार करते. त्या आघावकडून कोणत्याही अपेक्षा ठेवायला नको, कारण त्याला थोडीशी सुद्धा माणुसकी नाही. तेव्हा कला काही पैसे घेते आणि जायला निघते. त्यानंतर इकडे सोहम ते लाडू आपल्या आजी आजोबांना देऊन रजनीच्या रूममध्ये येतो आणि रजनीला प्रेमाची मिठी मारतो. तर रजनी विचारते की अरे आलास आणि काय म्हटली आजी असे विचारते आणि लाडू आवडले का विचारते. तर सोहम म्हणतो की हो आपण तिच्याकडे कायम जायला हवे, कारण तिकडे गेल्यानंतर खूप मज्जा येते. मी जाणार हे कळताच आजीने मला लहानपणी जे काही हट्टाने लागत होते ते सर्व तयार करून ठेवले होते. रजनी म्हणते की तू तिचा लाडका नातू आहेस म्हणून. तर सोहम म्हणतो की अगं तू सुद्धा तिची लाडकी लेख आहेस ना, म्हणूनच तिने तुझ्यासाठी ओल्या नारळाच्या ओढ्या पाठवल्या. रजनी म्हणते की नारळाच्या वड्या मग दे लवकर कुठे त्या. तेव्हा रजनी वड्या खाऊन अगदी खुश होते आणि खरंच तिच्या हातची चव काय माही मला जमत नाही असे सोहमला म्हणते आणि दोघे वड्यांची टेस्ट करतात. तेव्हा सोहम म्हणतो की अगं तिने नवीन घातलेल्या कैऱ्याचे लोणचे सुद्धा पाठवले आणि आईआजीला तुझी प्रत्येक आवडनिवड लक्षात आहे, मी तिला म्हटलं की पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा तिला घेऊनच येईल आणि मग आपण एक मस्त पंगत करू आणि पोटभर जेवूयात. रजनी मात्र शांत होते. सोहम सांगतो की अगं आई आपण त्यांच्याकडे खरंच जायला हवेत, ते दोघे आपल्याला खरंच खूप मिस करतात. तेव्हा रजनी म्हणते की हो मी सुद्धा त्यांना खरंच खूप मिस करते. तर सोहम म्हणतो की मग तू दर 15 दिवसाला त्यांच्याकडे का जात नाही, मग त्यांना काय हवं काय नको हे तुला समजेल. कसं आहे की आता आईजी खूप थकली आहे. तर रजनी म्हणते की अरे मी जर तिकडे गेले तर इकडचे कोण बघेल. तेव्हा सोहम म्हणतो की अगं आई तू थोडेसे काही दिवस तिकडे जात जा, म्हणजे तुला सुद्धा थोडेसे चेंज वाटेल. तेव्हा रजनी म्हणते की बघू आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात. तर सोहम आपल्या रूममध्ये निघून जातो. रजनीला खूप वाईट वाटत असते कारण श्रीकाका तिला काही जाऊन देत नसतो. त्यानंतर इकडे अद्वैत हा चोर पावलांनी इकडे तिकडे पगत बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो आणि कला त्याच वेळेस गादी आणण्यासाठी निघलेली असते, परंतु अद्वैतला बघून ती फ्रीज मागे लपते आणि ती त्याचा पाठला करत बाहेरच येत असते. तेव्हा विचार करते की नक्की हा याचे काय चालले असेल या आत्याघोचे आणि कशासाठी बाहेर चालला असेल म्हणून कला बाहेर येते. अद्वैत गाडीजवळ येतो तर कला दरवाज्यातून चोरून बघते की नेमकं हा काय करतोस. कायम माझे घर म्हणून टिमक्या वाजत असतो, पण आज आणि स्वतःच्याच घरामध्ये चोऱ्या करताना फिरतो, नक्की काहीतरी गडबड आहे. आणि अद्वैत आपली गादी ही गाडीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात सोहम येतो. सोहम सुद्धा हे सर्व बघतो आणि कलाजवळ येतो. कला म्हणते की हे बघ तुझ्या दादाचे काहीतरी चाललेले दिसते. सोहमला खूप हसू येते आणि कलाला सुद्धा. सोहम तो हात जोडतो आणि हसतच आतमध्ये जातो. तेव्हा कला दरवाज्यातच असते आणि अद्वैत गादी घेत येतो आणि त्याची हातातील गादी खाली पडते आणि तो सुद्धा. कला मात्र समोर येते. तर अद्वैत तिला पगतो आणि लगेच शांत उभा राहून खाली पगत असतो. तर कला म्हणते की काय रे काय चालले, ही गादी कुणासाठी आणली असे विचारते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी ती तुझ्यासाठी. तर कला म्हणते की काय
तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्यासाठी खूप प्रेमाने आणली असे समजू नकोस. कला म्हणते की प्रेमाने आणि तू स्वप्न पडले तर डचकून उठेल मी. तुझ्यासारख्या माणसाकडून प्रेमाची तर अपेक्षा नाहीच. कसे आहे की ज्याला प्रेम ह्या शब्दाचा अर्थच माहिती नाही, मग तो काय प्रेम देणार. अद्वैत म्हणतो की काय ग, काय समजते तू स्वतःला, मी कुठली गोष्ट प्रेमाने नाही करू शकत का. कला म्हणते की बाप रे कृपा कर, तुझ्याकडून काही प्रेम वगैरे नको. ऑलरेडी अगोदरच माझी पाठ दुखते आणि असे बोलून तर आणखीन घाबरू नकोस. आदित्य म्हणतो की नक्की तुझी पाठ दुखते की डोक्यावर परिणाम झाला की काय. आदित्य म्हणतो की उगाच बोलण्याला काही वेगळा अर्थ देऊ नकोस, तुझ्याशी काही बोलून उपयोगच नाही. तर कला म्हणते की हो, तुझ्याशी सुद्धा बोलून उपयोग नाही, तुझ्याशी बोलणे आणि डोकं भिंतीवर आदळून घेणे यासारखेच आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की झाले का तुझे बोलून, मग आई की ही गादी मी तुझ्यासाठीच घेऊन आलो, कारण कुणाचे ऐकून घेण्याची सवय तर मला नाहीच. मी जात असताना मला रस्त्यामध्ये एक गादीवाला गरीब दिसला म्हणून, तेव्हा एक मिनिट, अरे गहू फळं फुलं अशा काही वस्तू मी रस्त्यावर विकत भेटतात असे ऐकले होते. रस्त्यावर गादी विकणारा पहिला एक गरीब माणूस होता हे तर मी पहिल्यांदाच ऐकले. असे असतात का? तर अद्वैत म्हणतो की इकडे आमच्याकडे विकतात शहरामध्ये. तेव्हा कला म्हणते की अरे मी सुद्धा याच शहरात लहानची मोठी झाले, माझे तर भर बाजारात दुकान सुद्धा आहे, तू तर आलाच आहे, मी सुद्धा तिकडे कधीच रस्त्यावर अशी गादी विकताना नाही पाहिले. आणि तू म्हणतो तसे असेल कारण तो मेंबर नवीन असेल. अद्वैत म्हणतो की हो, जस्ट सुरू झाला, तुला काही प्रॉब्लेम आहे का? कला म्हणते की अरे मग तो विकत होता, विकून द्यायचा, तू माझ्यासाठी कशाला उपकार केलेत. अद्वैत म्हणतो की तुझ्यासाठी आणलीच नाही, मी तुला सांगितले की तो गादीवाला गरीब होता, त्याला मदत करायची म्हणून मी आणली आणि आता आणलीच, घे ना. तर कला म्हणते की अरे तू त्याला मदत केलीच इतकी. आणि चांदेकर, अरे दोन दोन जनावर इतके उपकार केले तर कसे दिसेल ते, त्यामुळे जाऊन दे तू त्याला मदत केली, मग एकावर उपकार केले बाद झाले, मला नकोय ती गादी. तर अद्वैत म्हणतो की अगं किती बोलतेस, तुझी पाठ दुखते, मी तुला सांगितले ना गादी आणली, मग झोप ना गादीवर जाऊन, मी तुझ्यावर उपकार केले म्हणून घेतो ती गादी. तर कला म्हणते की तू माझ्यावर उपकार केले म्हणून ती गादी तू माझ्यासाठी आणलीस का? नकोय मला ती गादी, एकतर माझ्या पाठीची अवस्था ही तुझ्याचमुळे झाली. मी दिवसभर बसून होते, रजनी मॅडम आनंदला सांगत होत्या जाऊन गादी घेऊन ये, त्याला सुद्धा तू थांबवले आणि मग स्वतः गादी आणली आणि आता उपकाराची भाषा दाखवतोस. कला लगेच अंजूला जोरात आवाज देऊ लागते. तर अद्वैत म्हणतो की अगं हळूच बोल जरा. तेवढ्यात अंजू बाहेर येते आणि काय कलाताई असे विचारते. तेव्हा कला म्हणते की अंजू तुझी गादी जुनी झाली ना, मग ही गादी तू ठेव. तेव्हा अंजू अद्वैतकडे बघत असते. तर कला म्हणते की अगं असे काय करतेस, मी सांगते ना तुला, मग जा तू ही गादी घेऊन. तेव्हा अंजू गादी उचलते आणि आतमध्ये घेऊन जाते. तर अद्वैतला राग येतो आणि कलाला म्हणतो की खरंच किती इगो आहे ग तुझ्यात, तुझ्यासाठी मी इतक्या मेहनतीने गादी आणली आणि ती तू अंजूला दिली. तर कला म्हणते की नाही, माझ्यावर उपकार म्हणून ती गादी तू आणली होतीस आणि मला तुझे कुठलेही उपकार नकोय. आदित्य म्हणतो की नकोय तर नको घेऊ, झोप तशी. कला म्हणते की तू सांगायची गरज नाही, झोपेल मी. आणि आतमध्ये निघून जाते. तर अद्वैत रागाने बाहेर. त्यानंतर इकडे रजनी आपल्या आईबरोबर फोनवर बोलत असते आणि मी घरात सर्वांना वड्या दिल्या, तू खूप पाठवल्या. आणि तेवढ्यात श्रीकाका घरामध्ये येत असतात. तर लगेच रजनी म्हणते की आई हे आलेत, मी तुला नंतर कॉल करते म्हणून फोन ठेवते. तेव्हा रजनी ही श्रीकाकांना म्हणते की आज सोहम आईकडे गेला होता आणि मी त्यांना सुके मेव्याचे लाडू पाठवले होते म्हणून रिकामा डबा कसा पाठवायचा म्हणून आईने त्यात नारळाच्या ओढ्या पाठवले म्हणून तो डब्बा घेते आणि त्यातील काही वड्या श्रीकाकाला ती द्यायला लागते आणि म्हणत असते की आज सोहम म्हटला की आईबाबांना लाडू खूप आवडले, ते खूप खुश झाले, परंतु मला असे वाटते की आईबाबांना माझ्या हातचे काहीतरी खायला मिळाले म्हणून ते इतके खुश झाले असतील. आणि आओ सोहमसुद्धा आज आजी आजोबांना भेटून खरंच खूप खुश होता, त्यांच्याकडून खरंच त्याचे खूप लाड करून घेतले. तो सांगत होता की आईला मला भेटूशी वाटते म्हणून आईने मला भेटण्यासाठी घरी बोलावले. आणि एकतरी ओढी घेण्यासाठी ती आग्रह श्रीकाकांना करते, परंतु श्रीकांत मात्र रागाने तिच्याकडे बघत असतो. रजनी सांगत असते की आओ घ्या, आईचा फोन म्हणूनच आला होता की जावयाला वड्या दिल्या की नाही हे विचारण्यासाठी. श्रीकांत म्हणतो की अगं रजनी काय चालले तुझे, हे सर्व लहान मुलासारखे आल्यापासून विचारते की वडी खायची का, दे आणि मी खातो, नाहीतर तू रडत बसशील. आणि वडीचा एक तुकडा तो तोंडामध्ये टाकतो आणि लगेच फेकून देतो. काय हे, त्याला खौट नारळाचा वास येतो, ते नारळ कधीचे आहे कुणास ठाऊक, सगळी माझ्या तोंडाची चव घालवली म्हणून रागवतो. तर रजनीला खूप वाईट वाटते. रजनी म्हणते की नाही मी स्वतः खायल्या. तेव्हा श्रीकांत म्हणतो की तुझ्या आईने केल्या म्हणून तुला आवडणारच, परंतु मला बिलकुल नाही आवडल्या. आणि हे पग घरातील सर्वांना देऊ नकोस, नाहीतर त्यांची पोटं बिघडतील.
आणि जाऊन झोपतो तर रजनीला खूप वाईट वाटते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते. त्यानंतर इकडे कलाही बाहेर सोप्यावरच हॉलमध्ये झोपलेली असते आणि तिला काही झोप लागत नसते. तेवढ्या ते चोर पावलांनी आदवत येतो तर कला त्याच्याकडे बघत असते. कला म्हणत म्हणते की याचे इतक्या रात्री काय काम आहे आता इकडे, म्हणून उठून बसते आणि अद्वितला म्हणते की काय रे नेमकं कोण आहेस रे तू. अद्वित म्हणतो की कोण म्हणजे, तर कला म्हणते की घुबड आहे की वटवागुळ. अद्वित म्हणतो की काय ग काय नॉनसेन्स प्रश्न विचारते. कला म्हणते की अरे रात्रीचा तो विनाकारण फिरतो म्हणून तुला विचारते. अद्वित म्हणतो की काय ग कितवीत आहे, शाळेत आहे का, मी असा रोज फिरतो का. कला म्हणते की आत्ता फिरतो म्हणून विचारते आणि नक्की तू घुबडच असशील तर. अद्वित म्हणतो की हो मी आहे घुबड आणि तू काय पोपट का, सतत बडबड बडबड करत असते थांबतच नाही. कला म्हणते की काय रे तू सुद्धा कितीवीत आहे आणि मी तुला घुबड म्हणले म्हणून तू लगेच मला पक्ष्यांची नावे दाखवतो का, त्याची काही गरज नव्हती. मग आत्ता येथे इतक्या रात्री कशाला आलास, तर आदित म्हणतो की काही नाही सहज. आणि इकडे तिकडे बघत विचारतो की सगळे झोपले का, आय मीन दार खिडक्या बंद केले की नाही हे बघण्यासाठी आलो होतो. कला म्हणते की जा आणि झोप आता. आदित म्हणतो की जातो, डोळे मोठे करण्याची काही गरज नाही आणि ॲटिट्यूड पणा दाखवू नकोस. तेवढ्यात अंजू गादी घेऊन येते आणि कलाताई ही घ्या तुमची गादी मला नकोय, तर अद्वितला हसू येते. कला म्हणते की काय ग काय झाले. अंजू म्हणते की कलाताई मला माहिती आहे की अद्वित साहेबांनी ही गादी तुमच्यासाठी आणली. अद्वित साहेबांनी तुमच्यासाठी इतकी प्रेमाने आणली, तुम्ही जर नाही घेतली तर त्यांना किती वाईट वाटेल हो, आणि तशी पण तुमची पाठ दुखते मग तुम्हीच ठेवा. कला म्हणते की अगं अंजू खरंच नको ठेव तू ती गादी, तुमच्यासाठी आणली तुम्हीच ठेवा. तर कला म्हणते की माझ्यासाठी नाही, एका गरीब माणसाला मदत व्हावी म्हणून आणली, त्यामुळे अंजू तू टेन्शन घेऊ नकोस, बिंदास्त वापर जा घेऊन. तर अंजू म्हणते की नको, तुमच्यासाठी आणली ती गादी तुम्हीच ठेवा म्हणून अंजू ती गादी कलाच्या रूम मध्ये ठेवते. तेव्हा अद्वित आणि कला अगदी प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ती गादी आथरते आणि झोपायला लागते, तर तेवढ्यात अद्वित येतो आणि हे सर्व बघून त्याला खूप आनंद होतो आणि जोरात तो यस असे म्हणतो. तर कला हे सर्व बघते आणि लगेच त्याच्या तोंडावर दार लावून घेते. तर अद्वितला खूप राग येतो आणि काय कोण समजते स्वतःला, ही माझ्याच घरामध्ये माझ्या तोंडावर दार लावून घेते, मग मी करणार आणि वाजवणार, घर कुणाचे आहे माझेच आहे ना. कला हे सर्व ऐकत असते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.